सेंटर फॉर मॉनिटरिंग इन इंडियन इकॉनॉमीच्या अनुसार ग्रामीण भागापेक्षा शहरांमध्ये बेरोजगारीचा दर वाढला. नवी दिल्लीत आयोजित रायसिना संवाद कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे आलेल्या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जा मिलोनी यांचं राष्ट्रपती भवनात आगमन. चौथ्या ई लिलावाद्वारे 1049 खरेदीदारांनी एकंदर 5,40,000 मेट्रिक टन गव्हाची विक्री झाल्याचं भारतीय खाद्य महामंडळाकडून स्पष्टीकरण. फेब्रुवारीमध्ये देशात इंधनाच्या मागणीत वाढ, डिझेलची विक्री फेब्रुवारीत 13% वाढली. पाळीव जनावरांच्या लंपी त्वचा आजारावर भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेनं लस शोधून काढली. देशात फेब्रुवारीमध्ये 3.35 लाखांहून अधिक प्रवासी वाहनं डीलर्सना पाठवण्यात आली. बँकांमध्ये 5 दिवसांचा आठवडा प्रणाली सुरू होण्याची शक्यता, म्हणजे आता रविवारसह शनिवारी देखील बँका बंद राहण्याची शक्यता. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.